भाजपा महिला मोर्चा की प्रदेश अध्यक्ष पद पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में चित्रा वाघ को नियुक्त किया गया। उन्हें उनकी नई जिम्मेदारी के लिए बधाई और भविष्य के लिए शुभकामनाएं दी गई। इस दौरान प्रदेश सह चिटनिस माधवी नाइक, प्रदेश सह चिटनिस विक्रांत पाटिल व महिला मोर्चा पूर्व प्रदेश अध्यक्ष उमा खापरे उपस्थित थी। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाला त्यांनी आणण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे। त्याच्या आधीच्या म्हणजे निशिगंधाताई मोगलांपासून जर घेतलं तर त्याच्यानंतर कांताताई नलावडे, त्याच्यानंतर स्मिताताई वाघ, त्याच्यानंतर माधवीताई नाईक आणि त्याच्यानंतर उमाताई खापरे, हा असा प्रवास होत आलेला आहे। आणि प्रत्येकीने त्याच्यामध्ये भरच टाकली आहे की कशा पद्धतीने आपल्या पार्टीचा महिला मोर्चा हा त्या तितक्या ताकदीने उभा राहील। आणि अर्थात माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे, येणाऱ्या दिवसामध्ये आपणही एकत्र मिळून महिला मोर्चाला, पक्षाला जी आपल्याकडनं अपेक्षा आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण करूया। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता आपण अपोजिशनमध्ये नाही आहोत, तर आता आपण रुलिंग पार्टीमध्ये आहोत आणि रुलिंग पार्टीमध्ये असल्यामुळे आपली जबाबदारी ही 100 नाही 1000 पटींनी वाढलेली। महिला अत्याचार हा तर एक प्रकार आहेच, पण त्याबरोबरीनेच महिलांचं पोषण त्यांच्या जन्मापासून तर सरणापर्यंत या सगळ्या गोष्टींवरती येणाऱ्या दिवसामध्ये महिला मोर्चा मोठ्या ताकदीने काम करेल। आपण बघितलं की 100 दिवसात अवघ्या 100 दिवसाच्या सरकारमध्ये जवळपास 200 ते 250 निर्णय झाले, आणि त्या 250 निर्णयांना जर तुम्ही नीट पाहिलं तर त्यातले 50 ते 60 निर्णय हे महिलांसाठी होते, बालकांसाठी होते। हे निर्णय फक्त कागदांवरती न राहता, घोषणांमध्ये न राहता, त्याचा परिपाक शेवटच्या घरापर्यंत, जे आपण अंत्योदयाचं जे आपण काम पक्षाच्या माध्यमातून चालतं आहे तिथपर्यंत नेण्याचं कामसुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये महिला मोर्चाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि निश्चितपणे आपण ते काम करू।